कीर्तन कार्यक्रमही ठेवण्यात आला आहे. ग्रंथराज ज्ञानेश्वरी भव्य पारायण सोहळा तसेच सद्गुरु जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था शताब्दी वर्ष महोत्सवानिमित्त पंचदिवसीय कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. 2 मार्च ते 6 मार्च 2017 पर्यंत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री मुक्ताई ज्ञानपीठ येथे पंचदिनी कीर्तन कार्यक्रम हरिभक्त परायण स्वामी अरुणनाथ गिरी महाराज अडबंगनाथ संस्थान व महंत स्वामी रामानंद गिरीजी डॉक्टर धनंजय धनवटे यांच्या हस्ते ध्वजारोहण करून करण्यात आला. यावेळी हरिभक्त परायण केशव महाराज संजय महाराज जगताप जोशी महाराज तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते. ज्ञानपीठ श्री क्षेत्र पुंतांबा या ठिकाणी अव्याहत रूपाने परमार्थाचं कार्य चालू असतं. त्यामध्ये दैनंदिन कार्यक्रमाच्या रूपाने आपण 15 ते 20 विद्यार्थी या ठिकाणी ठेवून त्यांचं शालेय शिक्षण अधिक त्यांच्या भोजन निवासाची व्यवस्था या ठिकाणी करतो आणि त्यांना शालेय शिक्षणाबरोबर आध्यात्मिक क्षेत्राचं म्हणजे पखवाज वादन गायन अनेक गीतादी ज्ञान त्यांना दिलं जातं. त्याचप्रमाणे तीर्थक्षेत्राच्या रूपाने इथे आलेला प्रत्येक साधू प्रत्येक संन्यासी त्याचप्रमाणे इथे आलेला प्रत्येक वारकरी यांची व्यवस्था या ठिकाणी भोजनादीची केली जाते. त्याचप्रमाणे वर्षातून शिवरात्र महोत्सव अर्थात योगिराज चांगदेव महाराज समाधी दिवस हाही मोठ्या थाटामाटामध्ये या ठिकाणी साजरा केला जातो. आणि या संस्थेच्या माध्यमातून वा या ज्ञानपीठाच्या माध्यमातून येणारे भाविक येणारे सात्विक त्यांना या ठिकाणी अशा प्रकारच्या ज्ञानदानाची सेवाभावाची किंवा मानवी जीवनाची मानवी मूल्याची शिकवण दिली जाते. आज समाजामध्ये जर आपण पाहिलं तर हा तरुण वर्ग ज्या तरुण वर्गाकडे एक फार मोठी शक्ती आहे फार मोठी ताकद आहे. ज्या ताकदीच्या बळावर भारत देश उज्ज्वल होऊ शकतो या नात्याने मी तरुणांना विनंती करीन की आपण पहिली गोष्ट तरुणाकडे असलेली शक्ती तरुणाकडे असलेली ताकद याला व्यसनाधिकाच्या माध्यमातून वाया न घालवता एक देश घडवण्यामध्ये देश बनवण्यामध्ये देशाला उज्ज्वल आणि भविष्य देण्यामध्ये त्यांनी ती ताकद खर्च जर केली तर निश्चितच त्या माध्यमातून देश घडेल. याकरता लागणाऱ्या संस्काराची गरज त्यांना हवी आहे ती म्हणजे मातापित्याची सेवा समाजसेवा त्याचप्रमाणे गावाची सेवा एनकेन प्रकारे न कुठलंही द्वंद्व मनामध्ये न धरता उत्सवादी कार्यक्रम भारतीय संस्कृतीच्या अनुसार आपले आपले पार पाडणे आणि त्यानिमित्ताने समाजाला एक योग्य शिक्षण देणे योग्य एक संस्कार देणे ही महत्त्वाची भूमिका तरुण करू शकतो. तरुणाच्या मनामध्ये आला तर तरुण काहीही करू शकतो एवढी शक्ती त्यामध्ये आहे. म्हणून विशेष करून आजचा तरुण हा जर सुशिक्षित आणि सुसंस्कारित जर असला तर निश्चित एक भविष्यामध्ये उज्ज्वल भारत घडण्यामध्ये निश्चितच मदत होईल. मी असं सांगू शकेल की गेली 9 वर्षापासून हे मुक्ताई ज्ञानपीठ सुरू आहे आणि याचे अध्यक्ष हे सर्वश्री परमपूज्य आदरणीय स्वामी रामानंद गिरीजी महाराज आहेत आणि यांनी गेली 9 वर्षापासून हे मुक्ताई ज्ञानपीठ चालू केलेलं आहे. आणि या ठिकाणी रोजचा नित्यनियम असा आहे की विद्यार्थी या ठिकाणी घडवले जातात की वारकरी संप्रदायामध्ये जे आळंदी पंढरपूर पैठण या ठिकाणी जे शिक्षण दिलं जातं ते आपण या कुंतांबे मुक्ताई ज्ञानपीठ ठिकाणी दिलेलं जातं आणि या ठिकाणी महाराज स्वतः विद्यार्थी घडवत आहे. त्यामुळे आणि असे विद्यार्थी की जे आजच्या कलियुगामध्ये प्रभावशाली होईल आणि वारकरी संप्रदायाचं नाव पुढं जाईल असे विद्यार्थी महाराजांच्या हातातून खूप घडलेले आहे आणि यापुढे घडत राहणार आहे. या ठिकाणी महाराज व्यवस्थापन अशी आहे की हा सर्व जे मुक्ताई ज्ञानपीठ बनलेला आहे हे सर्व वर्गणीतून बनलेलं आहे आणि लोकवर्गणी जे भाविक या ठिकाणी येतात या भाविकांच्या सहकार्याने हे मुक्ताई ज्ञानपीठ झालेलं आहे आणि याचे सर्व श्री महाराज हे सर्व याची व्यवस्था पाहतात आणि या ठिकाणी विद्यार्थी घडत आहे. मुक्ताई ज्ञानपीठाची या ठिकाणी आम्ही एक सेवक म्हणून आहे आणि भविष्यात या ठिकाणी अजून 2 मंदिरं व्हायचे आहे.
तिबी दगडाची, सद्गुरू गंगागिरी महाराजांचं एक, अजून एक सद्गुरू नारायणगिरी महाराजांचं, हे दोन्ही मंदिरं भविष्यात उभे राहणार आहे. आता त्याचा पाया झालेला आहे आणि यानंतर ते मंदिरं होणार आहे. आणि महाराजांनी या ठिकाणी पूर्ण हे झाडं बसवलेले टोटल. महाराजांची अशी एक संकल्पना आहे की या पूर्ण जो परिसर आहे ना, हा रिकामी जागा, याच्यात जास्तीत जास्त झाडाचा उपक्रम करण्याची महाराजांची इच्छा आहे. आणि झाडं असल्यामुळं मग वातावरण चांगलं असतं या भागातलं. गीता, हरिपाठ, भजन कीर्तन, विचार सागर, भगवत, हे सगळं आणि सकाळी पाच वाजता उठतो. अंगणेरे आवरून पूजा करून आरती गीता पाठ. प्रतिनिधी किरण सोनवणे सर.